विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो नमस्कार. MPSC लक्ष या तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचे स्वागत करतो. आपलं चॅनल तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. खाली जे लाल कलरचं बटन आहे ते तुम्ही क्लिक केलं तर आपले चॅनल सबस्क्राईब करता येईल. हे पूर्णपणे फ्री आहे. सोबतच बाजूला जो बेलशेप आयकॉन आहे तोसुद्धा तुम्ही क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती मिळेल. आज 13 जानेवारी 2018 रोजी छापून आलेल्या महत्त्वाच्या बातम्यांचे विश्लेषण जे आहे हे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे, जे आपल्या येणाऱ्या पुढील परीक्षांसाठी फार महत्त्वाच्या आहेत. फार महत्त्वाच्या घटना काल घडलेल्या आहेत. पहिल्यांदा अशी घटना भारतामध्ये घडलेली आहे न्यायालयाबाबत. तसेच भारताने उपग्रह जो आहे 100वा उपग्रह जो आहे काल भारताने आपला सोडलेला आहे. त्यामुळे या महत्त्वाच्या घडामोडींचं विश्लेषण घेऊन आलेलो आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाहीला धोका, हे वक्तव्य आहे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचंच. काल देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी घटना घडलेली आहे की सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्याच कारभारावरती टोप दागलेली आहे. गेल्या 2 महिन्यापासून सर्वोच्च न्यायालयाचा कारभार व्यवस्थित चालत नाही असं यांचं म्हणणं आहे. पूर्वी कधी असं घडलं नाही, हे असंच सुरू राहिलं तर न्यायव्यवस्था टिकली नाही. हे असंच सुरू राहिलं आणि न्यायव्यवस्था टिकली नाही तर लोकशाहीही टिकणार नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश जस्टिस चेल्मेश्वर यांनी आपल्या मनातील खदखद यावेळी व्यक्त केली. सरन्यायाधीशांकडे तक्रार नोंदूनही काही उपयोग झाला नसल्याची सहलही त्यांनी यावेळी बोलून दाखवली. तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश जस्टिस चेल्मेश्वर, रंजन गोगोई, मदन लोकूर आणि कुरियन जोसेफ हे आहेत न्यायमूर्ती जस्टिस चेल्मेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन लोकूर आणि न्यायमूर्ती कुरियन जोसेफ या चारही न्यायाधीशांनी एक पत्रकार परिषद बोलवली. आणि फार सिनियर न्यायाधीश हे सर्वोच्च न्यायालयातले आहेत. न्यायमूर्ती सरन्यायाधीश न्यायमूर्ती दीपक मिश्रा यांच्यानंतर जस्टिस चेल्मेश्वर हे सेकंड हायेस्ट तेथील न्यायाधीश आहेत. तर न्यायमूर्ती रंजन गोगोई हे तृतीय क्रमांकाचे तर हे सर्व सेवाज्येष्ठतेनुसारच येणारे न्यायाधीश आहेत. तर यांनी हे जे काल वक्तव्य केलं त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या कारभारावर चिंता व्यक्त करत सरन्यायाधीशांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केलेलं होतं. तर त्यांचं जे म्हणणं होतं त्यांनी एक पत्रसुद्धा लेखी पत्रसुद्धा सरन्यायाधीशांकडे दिलं होतं आणि हेच त्यांनी काल जाहीरसुद्धा केलं. काही महिन्यांपासून सर्वोच्च न्यायालयाचं काम व्यवस्थित सुरू नाही त्यामुळे आम्ही व्यथित झालो आहोत, याबाबतची लेखी तक्रार मुख्य न्यायाधीशांकडे केली आहे पण त्याचासुद्धा काही उपयोग झाला नसल्याचे आम्हाला माध्यमांसमोर यावं लागलं असं सांगताना मुख्य न्यायाधीशांनी दिलेलं तक्रारीचं पत्रसुद्धा सार्वजनिक करणार असल्याचं चेल्मेश्वर यांनी सांगितलं. त्यांना जो मुख्य मुद्दा जो आहे, न्यायव्यवस्थेमध्ये भ्रष्टाचार वाढला आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाविरोधात आम्ही सरन्यायाधीशांना 4 महिन्यांपूर्वी एक पत्र दिलं होतं. त्यात एका खटल्याच्या असाइनमेंटबाबत प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यांनी आमचं ऐकलं नाही. देशासमोर आम्ही या गोष्टी ठेवल्या नाही तर लोकशाही संपुष्टात येईल. सरन्यायाधीशांनी देशाबाबतचा निर्णय घ्यावा. आम्ही केवळ देशाप्रती आपलं ऋण व्यक्त करत आहोत. आम्ही विकले गेलो आहे असा आरोप भविष्यात आमच्यावर कोणी करू नये यासाठीच या पत्रकार परिषदेचं प्रयोजन करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तर त्यांचे मुख्य आरोप काय किंवा 5 आक्षेप काय आहेत ते आपण एक वेळा बघून घेऊ. सर्वप्रथम सर्व महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील पीठासमोरच केली जाते. महत्त्वाची प्रकरणे अन्य ज्येष्ठ न्यायाधीशांच्या नेतृत्वाखाली खालील पीठांकडे वर्ग केली जात नाहीत. हा प्रथम त्यांचा आक्षेप आहे. दुसरा आक्षेप असा होता की देश आणि न्यायपालिका यांच्यावर दूरगामी परिणाम करणाऱ्या प्रकरणांची सुनावणी सारासार विवेकबुद्धीने नव्हे तर आपल्या पसंतीच्या पीठाकडे सरन्यायाधीश वर्ग करतात. कोणत्याही स्थितीत हे प्रकार थांबलेच पाहिजेत. तिसरं त्यांचं जे म्हणणं आहे की न्यायमूर्ती BM लोया यांच्या गूढ मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणारी जनहितार्थ याचिका न्यायालय क्रमांक 10 वर्ग करण्यात आली होती. सरन्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील पीठ वगळता अन्य पहिल्या 4 क्रमांकाच्या पीठाकडे ही जनहित याचिका वर्ग करण्यात आलेली नाही. चौथा जो आक्षेप होता तो म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय प्रवेश घोटाळ्याबाबत याचिका न्यायमूर्ती चेल्मेश्वर यांच्या नेतृत्वाखालील पीठाने स्वतः न्यायमूर्ती चेल्मेश्वर, सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्यायमूर्ती MB लोकूर, न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती कुरियन जोसेफ या 5 सदस्यांच्या पीठाकडे वर्ग केले असतानाही
ती न्यायालय क्रमांक 7 कडे परस्पर वर्ग करण्यात आली होती। तर न्यायमूर्ती लोया प्रकरणी यापूर्वी 5 न्यायाधीशांच्या पीठासमोर सुनावणी झाली असतानाही तुलनेने छोट्या पीठाचे नेतृत्व करणे आणि कार्यपद्धतीच्या पाळण्याचा विचार न करणे हे सरन्यायाधीशांसाठी अशोभनीय आहे। या प्रकारचं हे जे पत्र आहे हे पत्र त्यांनी सरन्यायाधीशांना पाठवलेलं होतं। तर ही एक न भूतो न भविष्यती असं आपण म्हणू शकतो अशी घटना प्रथमच देशाच्या इतिहासामध्ये घडलेली आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन आपले आक्षेप जनतेसमोर मांडलेले आहेत। भारतासाठी एक अभिमानाची गोष्ट की इस्रोने 100वा उपग्रह हा अंतराळात सोडलेला आहे। भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो यांनी 12 तारखेला एक नवा इतिहास रचला। इस्रोने श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावरून 31 उपग्रह अंतराळात सोडून आतापर्यंत 100 उपग्रह अंतराळात सोडण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे। श्रीहरिकोटा येथील त्यांनी सकाळी 9:29 PSLV C40 कार्टोसॅट 2 या मिशनचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं। PSLV C40 सोबत भारताने तब्बल 31 उपग्रह अंतराळात सोडले। यामध्ये भारताचे 3 तर अन्य सहा देशांचे उपग्रह यामध्ये आहेत। या 6 देशांमध्ये फ्रान्स, फिनलँड, कॅनडा, इंग्लंड यांचा प्रत्येकी 1 तर अमेरिकेचे 19 आणि दक्षिण कोरियाच्या 5 उपग्रहांचा समावेश आहे। तर लक्षात असू द्या, फ्रान्स, फिनलँड, कॅनडा आणि इंग्लंड यांचा प्रत्येकी 1 तर अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या अमेरिकेचे 19 तर दक्षिण कोरियाच्या 5 उपग्रहांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे। गेल्या वर्षी आपल्याला माहीत आहे की PSLV C39 हे मिशन अपयशी ठरलं होतं। 4th टप्प्यामध्ये हे याचं प्रक्षेपण जे यशस्वी झालं नव्हतं त्यामुळे भारताच्या आजच्या मोहिमेकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं गेलं होतं। या अपयशा 39 जे अपयश होतं त्यानंतर इस्रोने पुन्हा जोमाने तयारी करून PSLV C40 या प्रक्षेपकाचं यशस्वी उड्डाण केलं। त्या दरम्यान या प्रक्षेपणामध्ये भारताचा 100 किलोचा एक मायक्रो तर 10 किलोचा नॅनो उपग्रह अंतराळात सोडण्यात आले। सोबतच भारताचा सर्वात मोठा उपग्रह असलेला कार्टोसॅट 2, कार्टोसॅट सिरीजमधली कार्टोसॅट 2 हा 710 किलोग्रॅम वजनाचा उपग्रह अंतराळात सोडण्यात आला। त्याला भारताचा आकाशातील डोळा म्हणून ओळखलं जातं। त्याच्यामागचं कारण असं की आकाशातून पृथ्वीचे फोटो घेण्याची क्षमता या उपग्रहामध्ये आहे। भारताच्या पूर्व आणि पश्चिम सीमांवर शत्रू राष्ट्रांवर नजर ठेवण्याची ही महत्त्वाचं काम तो करणार आहे। हा उपग्रह पृथ्वीचे अवलोकन करणारी उच्च दर्जाची छायाचित्रेसुद्धा पाठवणार आहे। तर याचं प्रक्षेपण कशाप्रकारे झालं तर सतीश धवन अवकाश केंद्राच्या 28 तासांच्या काउंटडाऊननंतर PSLV C40 या प्रक्षेपकाने सकाळी 9:28 अवकाशात झेप घेतली। प्रत्येक टप्प्यावर उड्डाण यशस्वी झाल्यानंतर शास्त्रज्ञांनी टाळ्यांचा गडगडाटसुद्धा केला। प्रक्षेपकाने प्रथम कार्टोसॅट 2 मालिकेतील 710 किलोचा उपग्रह 17 मिनिटांनंतर 505 किलोमीटरच्या कक्षेत सोडला। त्यानंतर भारताचे नॅनो उपग्रह तसेच 6 देशांचे 28 उपग्रह एकापाठोपाठ एक असे 7 मिनिटात अवकाशात सोडण्यात आले। या सर्व उपग्रहांचे वजन जे आहे हे 613 किलोग्रॅम हे होते। तर ही इस्रोची सर्वात दीर्घ अशी मोहीम आहे, हे लक्षात असू द्या, हे नोट करून घ्या तुमच्याकडे। ही इस्रोची सर्वात दीर्घ मोहीम आहे। हिचा कालावधी जो होता हा 2 तास 21 मिनिटांचा होता। यापूर्वी जी सप्टेंबर 2016 PSLV 35 ही जी मोहीम होती तिचा कालावधी 2 तास 15 मिनिटे होता। ही बहुस्तरीय मोहिमेचा इस्रोचा मायक्रो उपग्रह 359.584 किलोमीटरच्या कक्षेत सोडण्यात आला। त्यासाठी PSLV C40 प्रक्षेपक खाली आणण्यात आला। त्यानंतर 4th टप्प्यासाठी प्रक्षेपणानंतर 105 मिनिटांनी रॉकेट रिस्टार्ट करण्यात आले। त्यानंतर 4th टप्पा 2 तास 21 मिनिटांनी बंद झाला। त्यामुळे ही इस्रोची सर्वात मोठी मोहीम ठरलेली आहे। महागाईचा भडका या मथळ्याखाली बातमी आलेली आहे। महागाईचा निर्देशांक हा 17 महिन्याच्या उच्चांकावरती असून प्रथमच हा 5.21% पोहोचलेला आहे। 17 महिन्यातील हा सर्वात मोठा उच्चांक आहे। किरकोळ महागाई दर निर्देशांकावर जो डिसेंबर 2015 3.41% होता तर नोव्हेंबर 2017 हा 4.88% होता। अन्नधान्यांच्या किमतीमध्ये वाढ, इतर जिन्नसे व
इंधन आणि भाजीपाला यामधील वाढीमुळे हा जो आहे महागाईचा निर्देशांक हा भरपूर वाढलेला आहे. महागाईचा निर्देशांक वाढल्यामुळे रिझर्व बँकेची जी येणारी पुढील पतधोरण आहे यामध्ये व्याजदर कमी होण्याची कुठलीही शक्यता दिसणार नाही. यंदाचा महागाई दर रिझर्व्ह बँकेच्या 4% अंदाजापेक्षा खूपच पुढचा असल्याने आगामी पतधोरणात व्याजदर कपातीची शक्यता आता मावळलेली आहे. मध्यवर्ती बँकेने म्हणजे भारताची मध्यवर्ती बँक आपल्याला माहीत असेल RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. यापूर्वीही दरात कोणतेही बदल केले नव्हते आणि पुढे येणाऱ्या कालावधीत कमी विकास दरासह वाढत्या महागाईचे संकट असल्यामुळे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी असा अंदाज व्यक्त केला होता. रिझर्व्ह बँकेचे आगामी पतधोरण 7 फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात येणार असून 1 फेब्रुवारी रोजी जो आहे केंद्रीय अर्थसंकल्प जो आहे हा संसदेत मांडला जाणार आहे. सोबतच कच्च्या तेलाच्या किमतीसुद्धा या 2014 नंतर डिसेंबर 2014 नंतर प्रथमच वाढल्या आहे. $70 प्रति बॅरलपर्यंत किमती वाढल्यामुळे आपल्याला माहीत असेल की सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीसुद्धा या भरपूर वाढलेल्या आहेत. त्यातच एक महत्त्वाची बातमी म्हणजे औद्योगिक उत्पादन जे आहे हे 19 महिन्याच्या उच्चांकावरती आलेलं आहे. नोव्हेंबरमध्ये औद्योगिक उत्पादनाचा दर 8.4% असा राहिला. याला कारणीभूत जे ठरलं ते म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर ज्याला आपण म्हणतो, निर्मिती, ऊर्जा, खनिकर्म, भांडवली वस्तू तसेच पायाभूत क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर यंदा ही झेप या निर्देशांकाला घेता आली आहे. यामध्ये चांगली वाढ झालेली असून औद्योगिक उत्पादन निर्देशांकात 77.63% हिस्सा राखणाऱ्या निर्मिती क्षेत्राची वाढ यंदाच्या नोव्हेंबरमध्ये 10.2% राहिली होती. ऑक्टोबरमध्ये आधीच्या ऑक्टोबरमध्ये हा निर्देशांक 2.5% होता. वर्षभरापूर्वी अवघा तो 4% होता. तर यामध्ये चांगली वाढ झालेली आहे. तर औषध निर्माण, वैद्यकीय रसायन तसेच जैव उत्पादन निर्मितीत थेट 39.5% वाढ झालेली आहे. तर संगणक, विद्युत उपकरण या क्षेत्रामध्ये 22.6% वाढ ही झालेली आहे. निर्मिती क्षेत्रातील 23 पैकी 15 उद्योग क्षेत्रांची कामगिरी नोव्हेंबर 2017 सकारात्मक राहिली आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने चालू आर्थिक वर्षाकरता सकल राष्ट्रीय उत्पादन ज्याला आपण GDP म्हणतो हा 6.5% असा कमी अंदाजित केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात भारताचा विकास दर जो आहे हा 7.1% नोंदवला गेला होता. त्यानंतर व्याघ्रगणनेसंदर्भातील बातमी, याबाबतची बातमी आपण मागील जेव्हा वृत्तपत्रांमध्ये आली होती तेव्हा छापून आपण त्याचं ॲनालिसिस केलं होतं. तर देशातील 19 राज्यांमध्ये प्रत्यक्ष व्याघ्रगणना ही सुरू झालेली आहे आणि याचे रिझल्ट जे आहे ते मार्च 2019 समोर येणार आहेत. देहराडून येथील भारतीय वन्य संस्थेने विकसित केलेल्या रेषा विभाजन पद्धती ज्याला आपण लाईन ट्रान्झॅक्ट मेथड म्हणतो या पद्धतीनेच ही व्याघ्रगणना होणार आहे. आता ही चौथी व्याघ्रगणना आहे. मागील जेव्हा व्याघ्रगणना झाली होती त्यावेळी 18 राज्यांमध्ये व्याघ्रगणना झाली होती. यावेळेस नागालँड हे राज्य वाढलेलं असल्यामुळे आता 19 राज्यांमध्ये ही व्याघ्रगणना होणार आहे. भारतासोबतच बांगलादेश, भूटान आणि नेपाळ या देशांमध्ये सुद्धा व्याघ्रगणनाही होणार आहे. या 4 देशांमध्ये जगातील 91 वाघांपैकी 90% वाघांचा अधिवास आहे. त्यामुळे भारतीय वन्यजीव संस्थेच्या मदतीने या देशांमध्ये सुद्धा या संयुक्त मोहिमेस प्रारंभ झालेला आहे. भूतान येथे ही प्रक्रिया राबवण्यास प्रारंभ झाला आहे तर बांगलादेश आणि नेपाळ देशात लवकरच हे सुरू होण्याचे संकेत सूत्रांनी दिलेले आहे. तर वाघांच्या संख्येमध्ये महाराष्ट्राचा वाटासुद्धा फार मोठा आहे. 2010 आणि 2014 वाघांची संख्या 1706 वाढून 2226 झाली होती. महाराष्ट्रामध्ये 2006 103 वाघ होते तर 2010 169 आणि 2014 190 वाघांचा समावेश होता. तर व्याघ्र मृत्यूमध्ये सुद्धा महाराष्ट्राचा वाटा फार मोठा आहे. देशभरात मागील वर्षी 98 वाघांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये सर्वात जास्त संख्या ही मध्य प्रदेशमध्ये असून दुसरी संख्या जी आहे ती महाराष्ट्रामध्ये आहेत. महाराष्ट्रामध्ये 19 वाघांचा मृत्यू हा झालेला होता. तर मित्रांनो, या महत्त्वाच्या आजच्या घडामोडी होत्या. या तुम्हाला कशा वाटल्या हे आम्हाला नक्की कळवा. आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. तुमच्या कमेंट्सला आम्ही उत्तर जे आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 6 दरम्यान जे आहे आसपास आम्ही तुम्हाला देत राहू. 2 वेळा आम्ही तुमच्या कमेंट्सला रिप्लाय करत जाऊ. तुम्हाला अजून काही प्रश्न असतील किंवा तुमच्या काही रिक्वायरमेंट असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत
जे अभ्यास करत आहेत त्यांच्यासोबतसुद्धा शेअर करायला विसरू नका. सोबतच आपलं चॅनल यूट्यूब चॅनल जे आहे ते तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, आणि सोबत असा बेलशेप जो आयकॉन आहे हा सुद्धा क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर मित्रांनो, करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.